ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्ही डी एड किंवा बी एड केलेलं असेल आणि तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर टी ई टी कंपल्सरीच लागणार आहे मध्येच एक तर कोणते तरी आमदार टी ई टी कॅन्सल होणार टी ई टी रद्द करण्यात यावी यासाठी फक्त मतासाठी तो केलेला निर्णय आहे कुठलाही जी आर अजूनपर्यंत आलेला नाही आता या मानधन टीचरलासुद्धा टी ई टी कंपल्सरी केली आहे बातमी बघा आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत मानधन व तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या आणि टी ई टी प्रमाणपत्र नसलेल्या प्राथमिक शिक्षकांना कळवण प्रकल्प कार्यालयात टी ई टी प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आल्याने त्यांच्यावर नोकरी गमवण्याची टांगती तलवार कायम आहे या प्रकरणी तीन व चार रोजंदारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली रोजंदारी शिक्षक आणि प्रकल्प अधिकारी विकास मीना यांची भेट घेऊन टीईटी सक्तीचे परिपत्र रद्द करण्याचे साखळी घातलेले आहे विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या गोष्ट आणि एक गोष्ट पॉझिटिव्ह घ्या आपण टीईटी पास करतोय म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षक होतोय कारण शासनाने हा जो काही निर्णय घेतलेला आहे तो एकदम सविस्तर आणि व्यवस्थित घेतलेला आहे तुम्ही डी एड केलात किंवा बी एड केलात एक एज्युकेशन पूर्ण केलं पण तुम्ही किती हुशार आहात ते त्याच्यातून दिसून येत असतं टी ई टी कंपल्सरी पास होणं गरजेचं आहे आणि दुसरी आठ अशी आहे तुम्ही कोणत्याही भागात जाऊन नोकरी करणं गरजेचं असतं आणि जे की गाव तिथे शिक्षक गाव तिथे शिक्षक रहिवाशी शिक्षक ही जी काही योजना आहे हे शिक्षकाचं आणि आपण सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचं पण असतं यासाठी टी ई टीला घाबरून न जाता विद्यार्थी मित्रांनो जबरदस्त तयारी करा ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास लावायचे त्यांनीसुद्धा या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून ऑनलाईन क्लास करू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो आपला संपर्क क्रमांक शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस चाळीस अठ्ठेचाळीस हा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या या गोष्टीकडे तुम्ही एक सेट होणार आहात या दृष्टीने पहा निगेटिव्ह होऊ नका टी ई टी परीक्षा एवढी हार्ड नाही पण व्यवस्थित आणि रोज चार तरी अभ्यास चार, अभ्या, चार तास तरी अभ्यास चार पाच महिने लागतो तेव्हाच पास होता येतो थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद